2022 पर्यंत राज्यामध्ये वातावरण थोडं ढगाळ राहणार आहे आणि राज्यात या 10 दिवस दररोज भात बदलत पाऊस पडणार आहे आणि तुमच्या प्लंबरीला 14, 15, 16, 17 या दरम्यान पाऊस पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपली मकाची तसे आपण आपल्या द्राक्षाची काळजी घ्यावी, कारण की पावसामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे सकाळी सकाळी धुळीचं प्रमाण धुक्याचं प्रमाण राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी. हा पाऊस सर्वात जास्त हा पाऊस कशामुळे येतो ते सांगतो. बंगालच्या खाडीमध्ये लो प्रेशर तयार झालेलं आहे, एका पाठोपाठ दोन कमी दाबाचे पट्टे, त्याच्यामुळे काय होणार आहे की कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे. पण हा पाऊस सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस पडणार आहे. तसेच मुंबईला देखील पाऊस राहणार आहे, नाशिक राहणार आहे, म्हणजे राज्यात सगळीकडं दररोज 10 दिवस वातावरण पावसाचंच असणार आहे, दररोज भात बदलत राहणार आहे. म्हणून सर्वांनी या बद्दलची काळजी घ्यावी. असो.